आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांगला पिकल सावध रहा, फेरा येईल घाबरू नकोस. नीतिमत्तेनं वाघ कमी पडणार नाही. भोजच्या बिरदेव यात्रेत भाकणूक. चिकोडी तालुक्यातील भोज येथे बिरेश्वर यात्रा खूप उत्साहात साजरी झाली. चिकोडी तालुक्यात भोज गावच्या बिरेश्वर यात्रेला मोठं महत्व आहे. येथे लांबून भक्त मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं येत असतात. हजारो भक्तांनी आज श्रद्धेनं येथे देवदर्शन घेतलं. वालूक जमवण्याचा कार्यक्रम येथे खूप चांगला पार पडला. पहाटे किरण पुजारी, दीपक पुजारी, प्रकाश पुजारी यांनी पूजा बांधली होती. पूजेनंतर येथे अभिषेक झाला. सकाळी 9 दरम्यान खडकलाड गावातील पालखी भोज येथील बसस्थानक परिसरात आली. भोज येथूनही पालखी आली आणि हा नेत्रदीपक सोहळा येथे पार पडला. यावेळी भक्तांनी गुळ, डाळ, आंबील वाटप केलं. सकाळी 11 महाप्रसादाला आरंभ झाला, तर दुपारी 3 ढोलच्या गजरात, भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जयघोषात पालखी मिरवणुकीला आरंभ झाला. इथलं सगळ्यात मोठं भक्तांचं आकर्षण ठरलं अजित पुजारी यांचं हेडम खेळ. अनेकांना हृदयाचे ठोके चुकवतील असा श्वास रोखून लोकांनी पाहिला. वाघापूर गावचे बाबूराव डोणे महाराज यांनी भाकणूक झाली. ही भाकणूक पुढच्या वर्षीचे आढाके बांधून देते. लोकांची श्रद्धा आहे. शेतातील पीक, बाजार भाव आणि माणुसकीतलं नातं या भाकणुकीतून जवळ येतं. रात्री उशिरा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला, तर बुधवारी सकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा सोहळा भक्तांची खचाखच गर्दी भरली होती. महानकर न्यूज साठी भोजहून प्रतिनिधी कृष्णा आरगे.